नमस्कार आपण तालुक्यातील पोपटनगर शिवारात रेड्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे कापूस वेचणीसाठी जात असताना रान रेड्याने हा हल्ला केला शिरसमणी गावच्या या गाव रेड्याचा गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांना त्रास होत आहे या रेड्याच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक शेतकरी जखमी झाले असून पिकांचे नुकसान हा रेडा करीत असल्याची माहिती पोपट नाईक यांनी दिली पोपटनगर शिवारातील कनिराम चव्हाण यांच्या शेतात सकाळी साडेआठ वाजता आठ महिला कापूस वेचण्यासाठी जात असताना फॉरेस्टच्या जंगलातून आलेल्या या रानरेड्याने रेड्याने शेवलीबाई कनिराम चव्हाण या महिलेला चार पाच वेळा उचलून जमिनीवर आपटले सोबतच्या महिलांनी आडाओरडा केल्यामुळे आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन रेड्याला पिटाळून लावत महिलेला एरंडोल येथील रुग्णालयात दाखल केले या महिलेच्या कंबर व हाताचे हाड मोडले असून ठिकठिकाणी मुकामार लागला आहे या रेड्याच्या शिरसमणी ग्रामस्थांसह पारोळा वन विभागाने बंदोबस्त करावा अन्यथा या पिसाळलेल्या रेड्याच्या विरोधात पारोळा तहसील समोर उपोषण करण्याचा इशारा शेतकी संघाचे माजी सभापती पोपट नाईक यांनी यावेळी दिला श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्रीस्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव